उदाहरण क्रमांक 2 पहा, एका संख्या रेषेवर ए या बिंदूचा निर्देशक 8 आहे, एबी हे अंतर 5 आहे, तर बी बिंदूचा निर्देशक किती? या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे. तर दोन बिंदूमधील अंतर काढण्यासाठी आपण सूत्र वापरतो की मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे. म्हणून डिस्टन्स एबी इज इक्वल टू ए चा निर्देशक वजा बी चा निर्देशक. डिस्टन्स ए बी हे अंतर 5 आहे, म्हणून 5 इज इक्वल टू ए चा निर्देशक 8 वजा बी चा निर्देशक 1. तर वजा 8 हे बरोबर चिन्हाचे वय बाजूला घ्यायचे, म्हणून -1 -1 इज इक्वल टू -8 प्लस 5 इज इक्वल टू -3. म्हणून -1 इज इक्वल टू -3, दोन्हीकडे वजा चिन्ह आहे, म्हणून चिन्ह बदलून x इज इक्वल टू 3. यानंतर पुन्हा डिस्टन्स ए बी हे अंतर आपल्याला काढायचं. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू बी चा निर्देशक वजा ए चा निर्देशक. डिस्टन्स ए बी हे अंतर पुन्हा 5 इज इक्वल टू बी चा निर्देशक x म्हणू आणि ए चा निर्देशक 8 -8. पुन्हा -8 बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला घेऊन x इज इक्वल टू 8 प्लस 5 इज इक्वल टू 13. तर या उदाहरणामध्ये सुद्धा दोन पर्याय या ठिकाणी आलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर 3 आणि पर्याय क्रमांक 3 उत्तर 13. दोन अचूक पर्याय या उदाहरणामध्ये आपण निवडलेले. तर परीक्षेमध्ये गणित विषयामध्ये जवळजवळ 20% गणित विषयामध्ये 20% उदाहरणामध्ये दोन पर्याय आपल्याला निवडावे लागतात.